कायदा सुव्यवस्था शांतता दोन राज्यांमध्ये टिकणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्रांनी संयम पाळून राखलेला आहे. आपण बघत असाल कालची पण आमचं जे रेझोल्युशन होतं, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही भूमिका आक्रमक एवढे कशासाठी. तिथे निवडणुका येत आहेत, त्यांचा पक्ष हरतोय, म्हणून दोन राज्यांमध्ये अशी भांडणं लावायची का, हे कितपत योग्य आहे. खरं तर सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी केस चालू असताना असं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होणं हे योग्य नाही आहे. मला वाटतं त्या अशा नेत्यांकडे लक्ष देऊ नये, कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र हे कोणी वेगळं करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं फ्रस्ट्रेशन त्या नेत्यांचं ते दिसायला लागलेलं आहे, कारण ते निवडणूक येते हरतायत आणि त्याच्यातून असे सगळे त्यांचे उद्गार आहेत. नाही, त्याच्यावर आता काही बोलणार नाही. ये मुंबई महाराष्ट्र की है, किसी की हिम्मत नहीं ये करने की. कोई कर नहीं पाएगा क्योंकि हम सब लोग मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए खड़े रहेंगे. सबसे अहम चीज यही है कि देश में शांतता का पालन हो, देश में कायदा सुव्यवस्था का पालन हो, देश में एकता कैसे बढ़े, इसी पे हमें फोकस करना चाहिए. जो वाद है, जो विवाद है महाराष्ट्र का कर्नाटका का, ये तो सुप्रीम कोर्ट में चल रहा है सालों से, लेकिन अभी ये आक्रामक भूमिका क्यों ली है. ये साफ हो रहा है कि वहाँ का जो सत्ताधारी पक्ष है वो चुनाव हारने जा रहा है और इसलिए ये सारे फ्रस्ट्रेशन उनके बाहर आ रहे हैं. वी आर नॉट आस्किंग फॉर कर्नाटकाज लैंड, वी आर आस्किंग फॉर महाराष्ट्रज राइटफुल लैंड. द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इज द वे द कर्नाटका गवर्नमेंट इज बिहेविंग with citizens there. It is treating our citizens or Marathi speaking citizens as second class citizens, and that is sad. Today when they take the oath to serve the people, they take the oath to serve the people without any bias, and it's unfortunate that someone who's under oath and on a constitutional position can behave in such a biased way.